नमस्कार, मी सरिता आपले सर्वांचे रुचिराडी लिशेस कुटुंबने मनापासून स्वागत करते। सध्या कडक उन्हाळा आहे, बाजारामध्ये भरपूर प्रमाणात खरबूज देखील आलेले आहेत। तर मी आज करणार आहे खरबूजाचे मिल्कशेक किंवा खरबूजाचे ज्यूस। खरबूज खाल्ल्यामुळे शरीरातील डिहायड्रेशनचे प्रमाण कमी होते, शरीराला थंडावा मिळतो। तर करूया असे पौष्टिक खरबूजाचे ज्यूस। पूर्ण खरबूज घेतलेला आहे, हा खरबूज कट करून घेऊया। त्यातील बिया काढून घ्यायचे। यातील ही बिया काढून घेऊ। आता ह्याचे छोटे छोटे काप करून घेऊया। छोटे काप केल्यामुळे त्याच्या वरचं साल आपल्याला काढायला सोपं जाईल। साल काढून टाकूया छोटा काप घेऊन। सर्व पोळीचे साल काढून घ्यायचे। मोठ्या फोडीचे छोटे छोटे फोडी करून घ्यायचे। मिक्सर जार मध्ये घालून आपल्याला याचा ज्यूस तयार करायचा, त्यामुळे त्याचा आकार छोटा छोटा करायचा। खरबूजचे छोटे केलेले काप मिक्सरच्या जार मध्ये घालून बारीक करून घ्यायचे। त्यात थोडंसं दूध घालूयात। अर्धे काप घालून घेतलेले आहेत, अर्धे ठेवलेले आहेत। दोन टप्प्यामध्ये याला बारीक करून घेणार आहे। तयार केलेलं खरबूजचं ज्यूस दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेते। ह्या सर्व कापचा पण मिक्सरवर ज्यूस करून घ्यायचा। यातही थोडंसं दूध घालून घेते। खरबूज पूर्ण पिकलेला होता तरी त्याची दूध गोडी थोडीशी कमी असते, त्यासाठी यामध्ये 2 चमचे मी साखर घालत आहे। आता मिक्सरवर याचा ज्यूस तयार करून घेऊयात। हा ज्यूस मोठ्या बाउलमध्ये काढून घेते। दोन्ही एकत्र करून घेते। 1 किलो खरबूजचा कट करून ज्यूस तयार झालेला आहे। ज्यूस अतिशय चविष्ट लागण्यासाठी त्यामध्ये 1 चमचा वेलदोड्याची पूड घालून घेते मी। व्यवस्थित वेलदोडे ज्यूसमध्ये मिक्स करून घेऊयात। वेलदोडे घातल्यामुळे खरबूजाला मस्त सुगंधही येतो। हे तयार केलेले ज्यूस हेल्दी करण्यासाठी यामध्ये मी ड्रायफ्रूट्स घालणार आहे। हे खरबूजाचे ज्यूस तयार झालेले आहे। हे फ्रीजमध्ये ठेवून थंड झाल्यानंतर आपण पाहिजे तेव्हा काढून पिऊ शकतो। खरबूजामुळे शरीरातील डिहायड्रेशन कमी होते, शरीराला थंडावा मिळतो। बाउलमधून खरबूजाचे ज्यूस मी जारमध्ये काढून घेतलेले आहे। आता हे पिण्यासाठी घ्यायचे आहे आपल्याला। ज्यावेळेस आपल्याला हे ज्यूस प्यायला द्यायचं आहे त्यावेळेस वर ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे। अक्रोड, काजू, पिस्ता याचे काप केलेले आहेत, ते थोडे थोडेसे ज्यूसवर घालून घ्यायचे। म्हणजे नेहमी आपण खरबुजाच्या फोडी तर खातोच, पण फोडी खाण्याच्या ऐवजी एखाद्या दिवशी असे टेस्टी ज्यूस करून पिले तरी चालेल। आवडीचे ड्रायफ्रूट्स घालायचे, पिस्ता, अख्खे घातले तरी चालतील, काप केले तरी चालतील। ड्रायफ्रूट्स घातल्यामुळे टेस्ट अतिशय उत्तम येते। हेल्दी, चविष्ट, रुचकर असे हे ज्यूस पिण्यासाठी तयार झालेले आहे। असे चविष्ट व हेल्दी खरबूजाचे ज्यूस ही रेसिपी आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक शेअर करा। पुन्हा आपण भेटूया नवीन रेसिपीसह। तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा। धन्यवाद।